महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलचे एक आक्षेपार्ह पोस्ट अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या सोशल मीडियावरून शेअर केले आहे। या पोस्टनंतर ती चांगली ट्रोल होत असून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे। तर महाराष्ट्र धुळे जिल्ह्यातून केतकी चितळे व भाजपच्या आयटीसी विरोधात गुन्हे दाखल करा अशी मागणी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी तालुका पोलीस ठाण्यात निवेदन देऊन करण्यात आले आहे। अभिनेत्री केतकी चितळे देशाचे नेते, महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवरती ज्या पद्धतीने उद्गार केले, ते उद्गार हे अशोभनीय असे उद्गार आहे। एखाद्याने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीने अवमानना करणं, शारीरिक अवमानना करणं हे कुठल्याही कायद्याला धरून सुसंगत नाही। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असून ते राष्ट्रवादी पक्षाचे आमचे बाप आहेत। हा आदरणीय पवार साहेबांवरती नाही तर आमच्या बापावरती केलेला हल्ला आहे। याच्यामागे कोण आहेत कोण नाही ते शोधून काढलं पाहिजे। त्यांनी ज्या पद्धतीने या आरोप केलेले आहेत ते इतके घाणेरडे आणि इतके निंदनीय आहे। त्याचबरोबर संत तुकोबाराय यांच्याबद्दल ज्या पद्धतीने त्यांनी उद्योग त्यांनी आपल्या भाषा वापरलेली आहे ती देखील अत्यंत अशोभनीय अशी भाषा आहे। स्वतःचा TRP वाढण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीने संत महात्मांचा एकेरी उल्लेख करणं म्हणजे या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राला, फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्राला हे शोभणारं नाही। या ठिकाणी मागणी केली आहे की आमचा हा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करावा, अन्यथा याच्या पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल, शिक्षा करावी अशी मागणी करत असताना त्यांना जर मानसोपचार तज्ज्ञाची गरज असेल तर ती देखील करण्याचा खर्च जो काही लागेल तो करण्याची जबाबदारी आम्ही उचलू। मात्र अशा पद्धतीने वल्गना करणाऱ्यांचा वेळीच पायबंद घातला गेला पाहिजे एवढी आमची विनंती आहे आणि आपण करून घेतला पाहिजे ही विनंती आम्ही या ठिकाणी करत आहोत।